रुपचंद बोला। हाँ दादा काही नाही, लाईटचा प्रश्न आहे इथं शेतकऱ्यांचा। सगळे शेतकरी जमले तिथे कुंभळेमध्ये आता स्टँडवरती। त्यांचं म्हणणं आहे की आठवडाभर आम्हाला मुदत द्यावं, बिल भरेपर्यंत चालू ठेवावं लाईट। पण त्यांनी मुदत दिली असेल ना तुम्हाला? नाही ना दादा, काय अगोदर कुणीच सांगितलं नाही, नोटीस नाही, काय नाही, तस बातमी नाही। आपण काय केलेलं की आपल्या मतदारसंघात फक्त चालू बिल घेतोय, बाकीकडे सगळी जुनी बिल घेत आहेत। आता याच्यात तुम्हाला का नाही सांगितलं हे मी जरा बघतो, पण तीन तीन महिन्याला बिल येतील असं दिसतंय। चालू फक्त जुनं नाही। ऐका ना दादा, आणखी एक प्रश्न असा की तुम्हाला तर कोंबळी बाग माहितीये, कोंबळी खांडवी थेरगाव हा पाण्याचा भाग नाहीये दादा, कारण की तीन तीन महिन्याला बिल भरायला शेतकरी तयार नाहीये आता सध्या। राज्याचा प्रॉब्लेम आहे बघू काय होत आहे। ऐका ना दादा, आम्हाला काय ड्राय बाग आहे तुम्हाला पण माहिती, आम्हाला आता विहिरीत पाणीच नाहीये सध्या, म्हणजे निम्म पाणी, दोन तास पाणी चाललं की उपसून जाते पाणी आमच्या विहिरींचं। बघतो आता तेवढा प्रश्न मार्गी लावला तर बरं होईल। काय झालं काल शिंदे साहेबांना करावं लागेल, मतदारसंघाचा तो विषय नसतो। काल इथं शिंदे साहेबांना फोन लावून दोन तीन तास चालू केली की त्यांनी लगेच वा वा चालू केली। म्हणलं मी दादांना फोन लावतो, थांबा मग सर्व शेतकऱ्यांना म्हणलं बोलतो। आणि काय शिंदे साहेबांना काल फोन लावला इथून टप्प्याच्या कोंबडीच्या, आणि त्यांनी काल ती चालू केली दोन तीन तास, काय दोन चार तास लाईट। अरे बस आम्ही प्यायला पाणी सोडा मध्ये आधी तीन तीन तास ते आम्ही सांगितलं, आम्ही सांगितलं काय सांगणार असं आहे का? हा मग सांगितलं तर तीन तासाला थोडस तुम्ही पाणी प्यायण्यासाठी तरी सोडा असा येतो विषय। हा हा ठीक आहे, तर तेवढं काय करा ड्राय बागासाठी काहीतरी तुम्ही तुम्ही थोडस काहीतरी बाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे घेतो, पाणी नाही काय त्यामुळे तेवढं लक्ष द्या दादा। ओके ओके धन्यवाद।